Hello dear students, myself Dr. Praveen Gada. Today we will discuss about the second year first unit, second year BSc microbiology, second year. Your paper name is Environmental Microbiology, and we will discussing about the water microbiology, the second unit of the syllabus. In last lecture we have discussed about the definition of water microbiology, types of different water which can categorize water into different sources on the basis of the reservoir. In this lecture, last lecture we have already discussed about the importance of water, distribution of water in the environment, types of water, natural water, hydrological cycle, atmospheric water, surface water, ground water and stored water. So these are all these aspects or types of water has been already discussed in last lecture. Today we will discuss about the distribution of microorganisms in water environment. आपण मागच्या लेक्चर मध्ये काय बघितलं, पृथ्वी तलावरती असणारे वॉटरला आपण कॅटेगराइज केलं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, की ज्या ठिकाणी ते प्रेझेंट असेल त्या पद्धतीने आपण त्याला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना कॅरेक्टराइज केलं किंवा त्यांना नेमिंग केलं. आता काय करायचं, आपल्याला त्या रिझर्वरमध्ये कुठल्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात, त्यांचं त्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट राहण्यासाठी काय रिस्पॉन्सिबल फॅक्टर असतात, त्यांची त्या एन्व्हायरमेंटसाठीची रिक्वायरमेंट काय असेल, आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या एन्व्हायरमेंटच्या बेसिसवरती कसे आपण कॅटेगराइज करू शकतो. ठीक आहे, तर आपण बघूया. मायक्रो ऑर्गॅनिझम इन ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट ऑकर ॲट ऑल डेप्थ रेंजिंग फ्रॉम द सर्फेस रिजन टू द व्हेरी बॉटम ऑफ द ओसियन. आपण असं बघतो, एक फर्स्ट इयरमध्येच आपण बघितलं की मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे सर्व ठिकाणी प्रेझेंट असतात, फ्रॉम एअर टू द सेडिमेंट ऑफ सी ऑर ओसियन. बरोबर, सर्व ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. पाण्याच्या सर्फेसवर आपण या ठिकाणी बघतो, वॉटर मायक्रोबायोलॉजीबद्दल बोलूया, पाण्याच्या सर्फेसवरती पण असतात, पण तेच समुद्राच्या तळाशी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला प्रेझेंट राहते. फक्त डिफरन्सिएशन असेल की सर्फेसवरती असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स दे आर डिफर फ्रॉम द मायक्रो ऑर्गॅनिझम विच आर प्रेझेंट ॲट द डेप्थ ऑफ द सी. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन अँड पॉप्युलेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज व्हॅरीज डिपेंडिंग अपॉन द टाईप अँड डेप्थ ऑफ द रिझर्वायर. कुठल्या प्रकारचं रिझर्वायर आहे, त्याची डेप्थ काय आहे, त्यात मिक्स होणारं पाणी किंवा न्यूट्रिशन कुठल्या प्रकारचे अवेलेबल आहे, त्याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या एन्व्हायरमेंटमध्ये कुठले असतील ते कॅटेगराइज किंवा त्यांना आपण डिफरेंशिएट करू शकतो. डिस्ट्रीब्युशन ऑफ मायक्रो ऑल्सो डिपेंड अपॉन द सोर्स ऑफ न्यूट्रिशन. कुठल्या प्रकारचं न्यूट्रिशन किंवा त्या सोर्समध्ये जे रिझर्वायर आहे त्यामध्ये न्यूट्रिशनल क्वालिटी त्याची कशी आहे, त्याच्यावरती सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमचं पॉप्युलेशन त्यामध्ये आपण डिफाईन करू शकतो. फिजिकल कंडिशन विच अफेक्ट द ग्रोथ अँड मेटाबॉलिक प्रोसेसेस ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. दिस आर द एन्व्हायरमेंटल फॅक्टर विच अफेक्ट द पॉप्युलेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम विच आर प्रेझेंट इन द वॉटर रिझर्वायर. द टॉप लेअर स्पेशली सर्फेस, पाण्याचा जो वरचा सर्फेस असेल त्याला आपण सर्फेस वॉटर म्हणू. अँड बॉटम सेडिमेंट हार्बर हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम पर्टिक्युलरली इन लिव्स. काय म्हणतो आपण, पाण्याचा जो सर्फेस आहे, आयदर इट इज रिव्हर, लेक, ओसेन ऑर सी, कुठला पण असेल, सर्फेसवरती मायक्रो ऑर्गॅनिझमचं प्रमाण जास्त असेल, तसेच त्या रिझर्वायरच्या बॉटमला सेटल किंवा जो प्रत्येक वॉटर रिझर्वायरचे ग्राउंड सर्फेस असेल तिथे त्याचं तळ म्हणू आपण, त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमचं प्रमाण जास्त असेल. काय कारण असतील, एन्व्हायरमेंटमध्ये किंवा एअरमध्ये सस्पेंडेड पार्टिकल किंवा एअर करंट सोबत जी मायक्रो ऑर्गॅनिझम येतील ते सेटल डाऊन कुठे होतील, वॉटर सर्फेस होईल, म्हणून तिथे मायक्रो ऑर्गॅनिझमचं प्रमाण जास्त असेल. दुसरं की जे पाण्यामध्ये तरणारे किंवा पाण्यामध्ये येणारे जे इम्प्युरिटीज असतील किंवा डेड किंवा डिकम्पोज होणारं मटेरियल असेल ते काय होईल, सेटल डाऊन होईल ॲट द बॉटम ऑफ एनी रिझर्वर, आणि त्यावरती फीड होणारे जे डिकम्पोजर असतील ते सर्वात जास्त सेटल होतील कुठे, ॲट बॉटम ऑफ एनी रिझर्वर, सो दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर मेजरली प्रेझेंट ॲट सर्फेस अँड ग्राउंड लेवल. पॉप्युलेशन त्यांचे जास्त असेल, लोअर वॉटर बॉडी मायक्रो ऑर्गॅनिझम असतील पण त्यांचं प्रमाण सर्फेसला आणि बॉटमला जास्त असेल. स्ट्रॅटिफिकेशन ऑफ वॉटर बॉडीज म्हणजे ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर ऑफ युअर वॉटर बॉडीज आर
differentiated into different layers on the basis of lake and pond have characterized zonation and stratification. Zones padleli tyamadhe ki kutla zone madhe tya zone kashavarun padayche ani tya zone la नाव कशावरून द्यायचं आणि त्या झोनमध्ये प्रेझेंट असणारा मायक्रोफ्लोरा कुठल्या प्रकारचा असू शकतो. ऑन द बेसिस ऑफ ॲक्वॅटिक इकोसिस्टम आर क्लासिफाईड ॲज अ फोटिक अँड प्रोफंडल झोन्स अकॉर्डिंग टू द अमाऊंट ऑफ लाईट पेनिट्रेशन. अमाऊंट ऑफ लाईट कशा प्रकारचं प्रेझेंट असते, न्यूट्रिशन कशा प्रकारे प्रेझेंट असते, त्यावरून आपण वॉटर बॉडीजला डिवाइड करतो. जनरली आपण फ्रेश वॉटर वॉटर इकोसिस्टमबद्दल बोलत आहोत, तर त्याबद्दल जेव्हा बोलत असू तर लेक जे दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. वन इज युट्रॉफिक लेक. युट्रॉफिक म्हणजे ज्या ठिकाणी त्या लेकला आपण म्हणू की इट इज अ न्यूट्रिशनली रिच लेक, की ज्या ठिकाणी न्यूट्रिशनचं प्रमाण त्या लेकमध्ये खूप जास्त असेल त्याचप्रमाणे म्हणजे त्याचं युट्रॉफिकेशन सुद्धा त्याच प्रकारामध्ये होईल, म्हणून त्याला आपण लेक म्हणतो युट्रॉफिक लेक. आणि दुसरं आहे ऑलिगोट्रॉफिक लेक, त्या लेकला आपण असं म्हणू इट इज अ न्यूट्रिशनली पुअर, यामध्ये न्यूट्रिशनचं प्रमाण ॲज कम्पेअर टू युट्रॉफिक लेक कमी आहे, म्हणून त्याला आपण ऑलिगोट्रॉफिक लेक म्हणतो. म्हणजे लेकला आपण कॅटेगरी डिवाइड केलं युट्रॉफिक लेक आणि ऑलिगोट्रॉफिक लेक. आता याच्यावरून असं करता येईल आपल्याला की डिपेंडिंग अपॉन द वॉटरच्या क्वालिटीवरून त्याची क्लिअरिटी कशी आहे त्याच्यावरून सनलाईट त्या पाण्याच्या कुठल्या डेप्थपर्यंत पेनिट्रेट करतो त्याच्यावरून त्या वॉटर लेकला आपण डिफरेंशिएट करतो. त्यामध्ये आपण डिफरेंशिएट करतो लेक लेकमध्ये आपले बायोटिक फॅक्टर असतात, अवायोटिक फॅक्टर असतात. बायोटिक फॅक्टर म्हणजे लिव्हिंग सिस्टीम आणि अवायोटिक म्हणजे एअर वॉटर सॉइल विच इज प्रेझेंट इन द लेक. म्हणजे याला बायोटिक अबायोटिक फॅक्टर युट्रॉफिक म्हणजे ऑन द बेसिस ऑफ लिव्हिंग सिस्टीम बायोटिक अवायोटिक केल्यावर ऑन द बेसिस ऑफ न्यूट्रिशन युट्रॉफिक ऑलिगोट्रॉफिक असं डिफरेंशिएट केलं. त्याच ठिकाणी ऑन द बेसिस ऑफ पेनिट्रेशन ऑफ लाईट आपण त्याला डिफरेंशिएट करतो कशामध्ये, एक फोटिक झोन आणि दुसरा अफोटिक झोन. फोटिक झोन असा झोन की ज्यामध्ये सूर्याची किरणे त्या पाण्याच्या डेप्थपर्यंत पोहोचतात आणि त्या ठिकाणी फोटोसिंथेसिसची प्रोसेस कॅरी आउट केली जाते. कोणत्या ऑर्गॅनिझमपासून की ज्यांच्यामध्ये ही प्रोसेस करता येते, जे की ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम म्हणून त्यांना किंवा आपण ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असते असे ऑर्गॅनिझम. काही बॅक्टेरियासुद्धा फोटोसिंथेसिसची प्रोसेस कॅरी आउट करतात आणि काही प्लांट्स करतात. ठीक आहे, तर ते पाण्यामध्ये प्रेझेंट असतात, त्यांच्यासाठी सनलाईटची आवश्यकता असते. तर ते ज्या झोनपर्यंत प्रेझेंट असतात त्याला आपण म्हणतो फोटिक झोन, आणि त्या खालचा जो झोन असेल की जिथे सूर्यकिरण पोहोचत नाही त्याला आपण म्हणतो अफोटिक झोन. त्या ठिकाणी सूर्यकिरण पोहोचत नसताना सुद्धा तिथे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह करू शकतो. ठीक आहे, आता या ऑन द बेसिस ऑफ न्यूट्रिशन ऑन द बेसिस ऑफ पेनिट्रेशन ऑफ लाईट आपण लेकला कॅटेगराईज केलं. अपार्ट फ्रॉम दॅट त्या लेकला आपण डिफरेंशिएट केलं ऑन द बेसिस ऑफ झोन अँड लिटरल झोन. फर्स्ट इज लिटरल झोन, लिम्नेटिक झोन, प्रोफंडल झोन आणि बेंथिक झोन. या लेकला आपण ऑन द बेसिस ऑफ देअर डेप्थ आपण त्यांना परत कॅटेगराईज करतो. लिम्नेटिक झोन, लिटरल झोन, प्रोफंडल झोन आणि बेंथिक झोन हे प्रत्येक रिव्हरमध्ये पण सापडेल तुम्हाला, लेकमध्ये पण सापडेल, ओशनमध्ये सुद्धा सापडेल. फक्त काय डिफरेंशिएशन कशामध्ये येईल की हा झोन कमी जास्त प्रमाणामध्ये डिफरेंशिएट करतो. या फोटिक झोन बद्दल जेव्हा बोलतो आपण सरफेसवरती जेवढे सनलाईट असेल त्यापेक्षा हळूहळू जशी जशी डेप्थ वाढत जाईल तसे तसे सनलाईट पेनिट्रेट जी करता येईल ती कमी कमी होत जाईल. तर अशी एक पॉईंट येईल की ज्या ठिकाणी वन युनिट ऑफ लाईट तिथे प्रेझेंट असेल तर तो एंड होईल आपल्या कशाचा, फोटिक झोनचा. आपण म्हणतो त्याला बघूया. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ युअर रिप्रेझेंटेटिव्ह लेक. एक आपण लेक कुठली वॉटर बॉडी घेतली हा अर्थ सरफेस पकडला आपण. या ठिकाणी तुमचं जर ज्या ठिकाणी डेप्थ किंवा एक खोली ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी तुमचं पावसाचं पाणी किंवा तलावाचं पाणी त्या ठिकाणी साचलेलं असेल तर या सुरुवातीला या किनाऱ्यावरती तुम्हाला जे झाडे मिळतील किंवा रुटेड व्हेजिटेशन ज्या ठिकाणी मिळेल किंवा रुटेड प्लांट ज्या ठिकाणी असतात हा तुमचा लिटरल झोन झाला की ज्या ठिकाणी रुटेड व्हेजिटेशन प्रेझेंट असतात. आता हे प्लांट्स काही प्रमाणामध्ये पाण्याच्या वर सुद्धा असतील किंवा काही कम्प्लिटली पाण्यामध्ये बुडालेले सुद्धा असतील, सबमर्ज कंडिशनमध्ये सुद्धा असतील. तर या झोनमध्ये जे प्रेझेंट असणार आहे तो लिटरल झोन. दुसरा आहे तुमचा हा लिम्नेटिक झोन पकडतो आपण की याला सरफेसपासून थोड्याशा अंतरावरती गेली 5 किलोमीटर 2 किलोमीटर मीटर काही पण होऊ शकते जिल्हे तो जो मधला झोन असेल तो आपण लिम्नेटिक झोन पकडतो. प्रोफंडल झोन त्याच्या खालचा झोन पकडतो आपण. आणि
या लिमनेटिक आणि प्रोपोटन रोचकमध्ये तुम्हाला एक फोटिक झोन आणि अफोटिक झोन असे मिळेल. तर या डिपेंडिंग ऑन दिस कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्या झोनमध्ये प्रेझेंट असणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमसोबत आपण लेखला कॅटेगराईज केलं, लिमनेटिक, लिटरल, प्रोफंडल आणि बेंथिक झोन. आणि बेंथिक झोन तुमचा यापासून ते या बॉटमपर्यंत जो प्रेझेंट असतो त्याला आपण म्हणतो बेंथिक झोन. तो प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण. झोनेशन इन लेक त्यामध्ये आहे लिटरल झोन, ठीक आहे, लिटरल झोनच्या आपण स्पेशल डायग्राम घेतली जाईल. द एरिया ऑफ शॉलो वॉटर नियर द शोअर वेअर लाईट पेनिट्रेट टू द वॉटर, ठीक आहे, हा एरिया कुठे तलावाच्या किनाऱ्यावरती, ठीक आहे, ज्या ठिकाणी रूटेड व्हेजिटेशन मिळेल तुम्हाला किंवा रूटेड प्लांट्स असतील, तर या ठिकाणची सुरुवातीला पूर्ण पाण्याच्या वर आहे आणि काही अर्धा वार त्याच्या पाण्यामध्ये अर्धा वर, तर अशा प्रकारचे प्लांट तुम्हाला जर इथपर्यंत मिळतील इथपर्यंत, तर याला आपण काय म्हणतो लिटरल झोन. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, याच्या बॉटम पर्यंत सनलाईट पेनिट्रेट करतो, त्या झोनला आपण म्हणतो लिटरल झोन. इन शॉलो वॉटर ए लार्ज लिटरल झोन अलॉंग शोअर विच कन्सिडर्ड बी रिप्रेझेंटेड बाय द रोटेड व्हेजिटेशन, ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याचे लिटरल झोन. आता तुमचं जर वॉटर बॉडी जर शॉलो किंवा जास्त फोर्म असेल तर लिटरल झोन जास्त असेल, तर त्याच ठिकाणी समुद्र सपाटीमध्ये किंवा समुद्रामध्ये जाल एका लेवलमधून चालत चालत जाल तोपर्यंत तुम्हाला एक डाऊन मिळेल, हळूहळू काय होईल अचानक डेप्थ तयार होईल समुद्रामध्ये, तर त्या ठिकाणी तुमचा लिटरल झोन संपून जाईल. तर त्या आपल्या नदीमध्ये अशा प्रमाणामध्ये नसते किंवा तलावामध्ये तसं नसते किंवा असू नाही शकते, हे डिफरन्शिएट प्रत्येक ठिकाणचं आपण डिफाईन नाही करू शकत, पण आपण त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स डिफाईन करतो, ठीक आहे. हा झाला लिटरल झोन. इन दिस झोन सनलाईट पेनिट्रेट टू द बॉटम ऑफ द लेक अँड अलो द ग्रोथ ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स. आपण म्हणतो की बाईच्या बॉटमपर्यंत सनलाईट पेनिट्रेट करतो आणि त्या ॲक्वॅटिक प्लांटला ग्रोथसाठी तो मदत करतो, ठीक आहे, हा आहे लिटरल झोन. दुसरा आहे तुमचा लिमनेटिक झोन. दिस इज द ओपन वॉटर एरिया, लिमनेटिक झोनला तुम्ही काय म्हणता ओपन वॉटर एरिया विच इज अवे फ्रॉम द शोर. आपण त्या काठापासूनचा एरिया नाही पकडत आहे, कारण काठापासूनचा जो रोटेड व्हेजिटेशन एरिया आहे त्याला आपण लिटरल झोनमध्ये कॅटेगराईज केलं आहे. दुसरा आहे लिमनेटिक झोन ओपन वॉटर शोअर की जिथे सूर्याची किरण इथे पण पेनिट्रेट करतात, ठीक आहे, विच इज अवे फ्रॉम द शोअर वेअर सनलाईट डज नॉट जनरली पेनिट्रेट टू द वॉटर. आणि या ठिकाणी काय होईल याची डेप्थ खूप जास्त असू शकते, त्या पाण्याची वॉटर बॉडीची डेप्थ किती पण असू शकते, ठीक आहे, तर त्याच्या बॉटमपर्यंत सनलाईट पोहोचत नाही, जिथपर्यंत पोहोचतात त्यांना आपण कॅटेगराईज करतो फोटिक झोन आणि ज्याच्या खाली पोहोचत नाही त्याला आपण म्हणतो अफोटिक झोन, ठीक आहे. द रेसिडेंट मायक्रो ऑर्गॅनिझम इन लिमनेटिक झोन इन्क्लूड अल्गी, सायनोबॅक्टेरिया, सोडोमोनास अँड कॉलोबॅक्टर. आपण जे झोनेशन बघतोय त्यासाठी बघतोय या वॉटर रिझर्वरमध्ये प्रेझेंट असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम कुठल्या झोनमध्ये कुठले सापडतात त्यासाठीच म्हणून रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल घेतले आपण या ठिकाणी. कुठले या लिमनेटिक झोनमध्ये कुठले ऑर्गॅनिझम सापडतील तुम्हाला सायनोबॅक्टेरिया, सुडोमोनास, कॉलोबॅक्टर, अल्गी. अपार्ट फ्रॉम दिस देअर आर सम फायटोप्लॅंक्टन, झू प्लॅंक्टन ऑल्सो प्रेझेंट, सो दे आर कॅटेगराइज इन टू मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅटेगरी. सो वन बाय वन विल डिस्कस. याला युफोटिक झोन किंवा फोटिक झोन आपण म्हणतो लिमनेटिक झोन. तिसरा आहे फोटिक झोन, प्लस लिमनेटिक झोनचीच कॅटेगरी. इन दिस लेअर फ्रॉम द सर्फेस डाऊन टू द डेप्थ वेअर लाईट लेवल बिकम्स टू लो फॉर फोटोसिंथेसिस. आपण ज्याला बघतो या फोटोक झोन त्या सुरुवातीच्या सर्फेसवरती वॉटरचे सनलाईटचं पेनिट्रेशन खूप जास्त किंवा 100% असेल, हळूहळू काय होईल 90-87 आणि एक प्लेस येईल की ज्या ठिकाणी फक्त 1 युनिट ऑफ लाईट विल बी प्रेझेंट. लाईटचे युनिट आपण पकडलं की त्या ठिकाणी 1 युनिट लाईट प्रेझेंट असू शकतो, तो आपण एंड पकडला कशाचा फोटिक झोनचा. त्याखाली तुमचा जो झोन सुरू होईल तो अफोटिक झोन असेल. लाईट लेवल अप टू 1% ऑल्सो डिफाईन द युफोटिक झोन ऑफ द बरोबर. फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी डिक्रीजेस प्रोग्रेसिव्हली इन द डीपर रिजन ऑफ द ओपन वॉटर. काय होईल जिथपर्यंत सनलाईट फोटोसिंथेसिस प्रोसेस करण्यासाठी काय लागेल सनलाईटची गरज असेल, जिथपर्यंत सनलाईट आपल्याला अवेलेबल होईल तिथपर्यंत फोटिक झोन आहे किंवा फोटोसिंथेसिसची प्रोसेस कॅरीआउट केली जाईल. तिथून खाली फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस हळूहळू डिक्रीज होत जातील किंवा होणारच नाही कारण सनलाईट तिथे मिळत नाही. त्या खालचा जो झोन आहे तो प्रोफंडल झोन. This is the zone between the limnetic zone and lake sediment. This zone is dominated by the purple and green sulfur bacteria. बरोबर झोन असा की जो limnetic झोनचा आणि सरफेस सेडिमेंट आणि अफोटिक झोनचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो प्रोफंडल झोन. आणि याच्यामध्ये मेजर जर मायक्रो ऑर्गॅनिझम कुठले असतील
पर्पल सर्पल बैक्टीरिया एंड ग्रीन सल्फर बैक्टीरिया, मतलब डीकम्पोजिंग बैक्टीरिया त्या सेडिमेंट मध्ये सर्वात जास्त प्रेझेंट असते. ठीक आहे. बेंथिक झोन, ठीक आहे, द बॉटम सेडिमेंट नोन एज बेंथिक झोन. बेंथिक झोन कुठून सुरू होतो? तुमचा लिटोरल झोन पासून, जिथे रूटेड व्हेजिटेशन तुम्ही बघितलं तिथपासून तर डेप्थ ऑफ ओसेन, त्या समुद्राच्या बॉटमला किंवा ग्राउंडला तो झोन जो असेल, ज्या ठिकाणी सेडिमेंटेड मटेरियल अवेलेबल आहे त्या सगळ्या झोनला आपण काय म्हणतो, बेंथिक झोन. इट इज कंपोज ऑफ सॉफ्ट मड अँड ऊज ऍट द बॉटम. यांचं रिप्रेझेंटेशन करतो आपण याला रिप्रेझेंट, ज्यामध्ये मड किंवा आपण त्याला म्हणून चिखल, जो तलावाच्या नदीच्या कुठल्याही बॉटमला जो प्रेझेंट असतो तो रिप्रेझेंट करते याला, कशाला, बेंथिक झोनला. दिस झोन हॅज अ सर्फेस लेअर अबंडंट विथ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सुरुवातीला सांगितलं आपण सर्फेस वरती आणि बॉटमला मायक्रो ऑर्गॅनिझम खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असते. जे सेटल होणार आहे ते किंवा जे डिकम्पोज आहे ते पूर्ण कुठे असतील, बेंथिक झोनला प्रेझेंट असते. मोस्ट ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम इन दिस रिजन आर इनव्हर्टिब्रेट लाईक लार्वा और ब्लॅक फ्लाईज. बरोबर, डिकम्पोजिंग मटेरियल करणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील ते या बेंथिक झोनला नॉर्मली प्रेझेंट असतात. द बेंथिक झोन इज लार्जली पॉप्युलेटेड बाय द डी सल्फो विब्रियो अँड मिथेन बॅक्टेरिया. आणि तर एअरचं सुद्धा पेनिट्रेशन फार कमी प्रमाणामध्ये असेल, सूर्यप्रकाश तर अवेलेबलच नसणार आहे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुमचे जे जे बॅक्टेरिया असतील डी सल्फो विब्रियो आणि मिथेन प्रोड्युसिंग मिथेनोजेन त्या ठिकाणी अवेलेबल असू शकतो. तर दीज आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ बेंथिक झोन. त्यानंतर बघूया डिस्ट्रीब्युशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन वॉटर बॉडीज. आता आपण वॉटर बॉडीला डिफरेन्शिएट केलंय, तुमचे झोन्स कसे पडतात, आता हे मायक्रोऑर्गॅनिझम त्या एन्व्हायरमेंटमध्ये कसे असतात ते करूया. द ऍग्रिगेशन ऑफ फ्लोटिंग अँड ड्रिफ्टिंग मायक्रोबियल लाईफ इन द सर्फेस रिजन ऑफ द ॲक्वॅटिक इकोसिस्टम इज कॉल्ड एज प्लँकटन ऑफ लिमिनेटिव ऑर्गॅनिझम्स. कोणते जे फ्लोट करतात पाण्या सर्फेसवरती किंवा ड्रिफ्ट करतात, काही बुडतात, वर येतात, बुडतात किंवा फ्लोट करतात फ्रीली, त्या ऑर्गॅनिझमला आपण म्हणतो प्लँकटॉन्स. प्लँकटॉन्स आपण कॅटेगराइज करतो परत, द वर्ड प्लँकटॉन कम फ्रॉम द ग्रीक डेरिव्हेटिव्ह प्लँकटॉन्स मीन्स वंडरिंग. ठीक आहे, म्हणजे फिरणारे, तरणारे. ऑर्गॅनिझम ऑफ दिस ग्रुप स्पेंड आयदर पार्ट ऑफ ऑल देअर लाईफ इन ड्रिफ्टिंग स्टेट. ठीक आहे, ड्रिफ्टिंग स्टेट मध्ये त्यांची लाईफ ते स्पेंड करतात. मोस्ट ऑफ देम हॅव्हिंग लिटल ऑर मोर एबिलिटी टू स्विम. सगळ्याच मायक्रोऑर्गॅनिझमची किंवा ज्या प्लँकटॉन्स त्यांची एबिलिटी नाही स्विम करण्याची, त्यातले काही स्विम करतात, काही स्विम नाही करत, पण तरी पण पाण्याच्या सर्फेसवरती तरत असतात. मोस्ट प्लँकटॉनिक क्रिएचर आर मायक्रोस्कोपिक वाईल सम आर लार्जर स्पेसिस. प्लँकटॉनिक स्पेसिसमध्ये आपण काही मायक्रोऑर्गॅनिझम्स मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम काही लार्जर स्पेसिस होतात. प्लँकटॉन मे बी कंपोज प्राइमरी ऑफ अल्गी कॉल्ड एज फायटोप्लँकटॉन्स. म्हणजे प्लँकटॉन्स म्हटले तर प्लँकटॉनच्या दोन कॅटेगरीज केल्या आपण, फायटोप्लँकटॉन्स की ज्यामध्ये अल्गी किंवा प्लांट लाईफ स्ट्रक्चर जे असतात त्यांना आपण फायटोप्लँकटॉन्स म्हणतो. अँड वाईल मे बी प्रिडॉमिनेटली प्रोटोजोआ अँड अदर मायन्यूट ॲनिमल्स कॉल्ड एज झू प्लँकटॉन्स. सो द प्लँकटॉन्स विच शोज कॅरेक्टरिस्टिक्स लाईक प्लांट्स कॉल्ड एज फायटोप्लँकटॉन्स. वाईल जो प्लँकटॉन्स विच शोज कॅरेक्टरिस्टिक्स लाईक ॲनिमल्स कॉल्ड एज झू प्लँकटॉन्स. ठीक आहे, प्लँकटॉन्स आपण कॅटेगरीज केले. फोटोट्रॉफिक मायक्रोऑर्गॅनिझम आर मोस्ट इम्पॉर्टंट प्लँकटॉन्स ॲज दे आर प्रायमरी प्रोड्युसर ऑफ ऑर्गॅनिक मॅटर थ्रू फोटोसिंथेसिस. हेच जे फायटोप्लँकटॉन्स असतील तेच काय करतील, त्यांनाच फीड करणारे मायक्रोऑर्गॅनिझम्स किंवा फिशेस असतील की जे त्यांची फोटोसिंथेसिस कॅरी करतात, त्याच्यावरती दुसरे मायक्रोऑर्गॅनिझम सर्वाय करतात, त्यांच्यावरती फिशेस फिश सर्वाय करतात, छोट्या फिशवरती मोठ्या फिश सर्वाय करतात, म्हणजे इकोसिस्टमचा टाईप जातात. तर प्रायमरी प्रोड्युसर कोणते असतील, फायटोप्लँकटॉन्स. मोस्ट फायटोप्लँकटॉन्स आर मोटाईल अँड पजेस स्ट्रक्चरल फीचर ऑफ ऑइल ड्रॉपलेट विच यूज बायोसी विच हेल्प देम टू फॉर मेंटेनिंग लोकेशन इन द फोटोसिंथेटिक झोन. जे फायटोप्लँकटॉन्स असतील त्यांच्यामध्ये प्रॉपर्टी शो करतात, कोणती, बायोसी. बायोसी प्रॉपर्टी म्हणजे पाण्यावर तरंगण्याची प्रॉपर्टी. आपण जे कमळाचं जे पान बघतो ते पाण्यावर जे तरंग, त्यावर जे पाण्याचा ड्रॉपलेट ठेवला तर तो पसरत नाही, जसं की जमिनीवरती पसरेल तो तसाच ड्रॉपच्या फॉर्ममध्ये त्यावरती इझिली फ्री करतो. ती जी प्रॉपर्टी असते ती, त्यांचे पानंसुद्धा पाण्यावर तरंगतात, बुडत नाही, म्हणून ती प्रॉपर्टी या फायटोप्लँकटॉन्समध्ये असतात. नॉर्मली ते फ्री होण्यासाठी किंवा मूव्ह करण्यासाठी त्यांना मदत करतात. प्लँकटॉन्स टिपिकली फ्लो विथ ओसेन करंट अँड इन्क्लूड्स ऑल स्मॉल फॉर्म ऑफ ॲक्वॅटिक लाईफ अदर दॅन बॅक्टेरिया. ठीक आहे, फायटोप्लँकटॉन्स. प्लँकटॉन्स सर्व एज अ फूड फॉर फिश अँड अदर लार्जर ऑर्गॅनिझम्स बिकॉज दे आर ऑटोट्रॉफिक, दे कॅरी आउट देअर फोटोसिंथेसिस प्रोसेस अँड प्रोड्यूस फूड. ओपन वॉटर लाईक लेक, सीज,
ocean consists of particulate matter in motion called as cistons. आता या प्लांकटन्स ला आपण परत कॅटेगराइज करतो. सिस्टम्स कुठले सिस्टम? ओपन वॉटर लाईक सीज ओशन कन्सिस्ट ऑफ पर्टिक्युलर मॅटर इन मोशन कॉल्ड अ सिस्टम. द सिस्टम आर डिवाइडेड इनटू बायो सिस्टम अँड अबायो सिस्टम. जे मूवी पार्टिकल आहे त्यांना आपण सिस्टम म्हणतोय. बायो सिस्टम इन्क्लूड प्लांकटन्स अँड नेक्टन्स. परत बायो सिस्टम ही जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांना आपण प्लांकटन्स आणि नेक्टन्स यांना आपण कॅटेगराइज करतो. Planktons organism may vary in complexity and size from single cells algae and protozoa which are little larger than bacteria to complex flowering plants and vertebrates. Ya planktons la apan categorize kele phytoplanktons and zooplanktons. Phytoplanktons madhe protozoa pasun je small animals astil te apan kiwa protozoa asani je protein microorganism astil tanna apan zooplanktons madhe categorize kele. कॉन्सन्ट्रेशन त्या वॉटर बॉडी मध्ये डिपेंड करतो त्या इन्व्हायरमेंटमध्ये असणारे न्यूट्रिशन आणि इन्व्हायरमेंटल फॅक्टर. ठीक आहे. नेक्टॉन्स आर द प्लॅंक्टॉनिक ऑर्गॅनिझम कॅपेबल ऑफ ऍक्टिव्हली स्विमिंग अँड कॅपेबल ऑफ चेंज लोकेशन. एक्झाम्पल व्हर्टिब्रेट मोलस्क. बरोबर. पाण्यामध्ये आपल्याला मोलस्क नॉर्मली सापडतात. व्हर्टिब्रेट ऑर्गॅनिझम असे की जे पाण्यामध्ये इझिली मूव्ह होऊ शकतात दे आर दॅट कॉल्ड ॲज नेक्टॉन्स. आता झू प्लॅंकटॉन्स मधला परत दुसरा जो कॅटेगरीज केला आपण त्याला नेक्टॉन्स की जे व्हर्टिब्रेट किंवा मोलस्क असतात आणि इझिली मूव्ह करण्याची त्यांची कॅपॅसिटी असते त्यांना आपण म्हणतो नेक्टॉन्स. टाईप्स ऑफ प्लॅंकटॉन्स. प्लॅंकटॉन्सला आपण डिफरेंशिएट केलं आहे काय. The aggregate of plants and life organism present upper layer of water then our phytoplankton moto consist of plants and photosynthetic organism including blue green algae cyanobacteria moto blue green algae which is form of bacteria and also diatoms dinoflagellates and coccolithophores. These are the examples of phytoplanktons. Phytoplanktons vary in size from 0.5 meter to 1500 micrometer. The smallest form of phytoplanktons is called as ultraplanktons. Its size vary from 0.5 meter to 1500 micrometer. Phytoplankton आपण कॅटेगराइज करतोय. त्याचे एग्जांपल दिले आपण वॉलवॉक्स किंवा कॉस्किनोडिस. वॉलवॉक्स या एक टाइप आहे परत अल्गीचा. तर ही फ्री फॉर्मिंग और फ्री लिविंग और फ्री स्विमिंग ऑर्गॅनिझम असे की जे फायटोप्लॅंकटनच्या कॅटेगरीमध्ये आपण घेतले. ठीक आहे. They are also microplanktons and nanoplanktons part of phytoplanktons. बरोबर. phytoplanktons मध्ये परत मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम सुद्धा आहेत की ज्यांना आपण नॅनोप्लॅंकटन सुद्धा म्हणतो किंवा मायक्रोप्लॅंकटन. phytoplanktons remains permanently or during the season of year. त्या बॉडीसाठी सीझनल किंवा आपण ज्याला ट्रान्झियंट फ्लोरा म्हणतो किंवा परमनंट फ्लोरा म्हणतो. ठीक आहे. डिपेंडिंग अपॉन द न्यूट्रिशन एन्व्हायरमेंट अँड फॅक्टर. काही लेक असे असतात की उन्हाळ्यामध्ये कोरडे होतात तर त्या ठिकाणचं मायक्रोफ्लोरा डिस्टर्ब होतो. डिपेंडिंग अपॉन दिस सीजनल व्हेरिएशन दॅट मायक्रोफ्लोरा कॅन बी डिस्टर्ब. झू प्लॅंकटॉन्स. प्लॅंकटॉनची दुसरी कॅटेगरी प्रिडॉमिनंटली प्रोटोझोआ अँड अदर मायनोर ॲनिमल्स विच आर कॅटेगरीज इन टू झू प्लॅंकटॉन्स. ज्यामध्ये प्रोटोझोआस असतील. प्रोटोझोआ आपण मायक्रोऑर्गॅनिझम कॅटेगरीमध्ये शिकतो. बरोबर. झू प्लॅंकटॉन्स युजली प्रेझेंट ॲट रिजन इनहॅबिटेड बाय द फायटोप्लॅंकटॉन्स अँड फीड ऑन बॅक्टेरिया अँड डेड रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. हे कुठे सापडतात जनरली फायटोप्लांकटनच्या शेजारी की जे फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम आहे ते त्यांचं फीड तयार करतात त्यांच्यावरती जे सर्वाईव्ह करतात ते आपले झू प्लॅंकटन. बिकॉज दे डिडंट हॅव इन देअर मेकॅनिझम टू प्रोड्यूस देअर ओन फूड. सो ते फायटोप्लांकटनच्या शेजारीच असतात पण दे आर ॲनिमल्स. सो दे आर फायटो झू प्लांकटन्स. झू प्लांकटन्स आर डायर्नल. दे मे इन डे टाईम लाईव्ह बिलो द फायटोप्लांकटन्स as light intensity is inhibited to them and night time rises to top of the field. And the diagram also open divisa time madhe je paniya khali kiwa phytoplanktonche savli madhe tyanche spend karat divas ratri time madhe surface varti survive karta kiwa float karta. The most common zooplanktons are arthropods. Theek hai. Arthropods are crustaceans the example apan ani insects. He apan arthropoda niche madhe family che member ahe tyamadhe ahe ते आहेत झू प्लॅंकटॉन्स. एग्स अँड लार्वा फॉर्म ऑफ एक्वेटिक ॲनिमल्स लाईक मोलस्क फिश अँड प्रोटोझोआ. सो दे आर नॉर्मली द नेचर एक्झाम्पल्स ऑफ झू प्लॅंकटॉन्स. झू प्लॅंकटॉन्स रेंजेस फ्रॉम युनिसेल्युलर प्रोटोझोआ
to UV cellular metazoans. So on the basis of cellular characteristics, zooplankton, sucker characteristics to UV cellular or multicellular. So this is all about zooplanktons. Benthic microorganism, benthic zoo would lie at the bottom of your water reservoir. त्या ठिकाणी मायक्रोऑर्गॅनिझम कुठल्या सापडतात तुम्हाला? मायक्रोबियल इन एबिनंट ऑफ द बॉटम रिजन ऑफ द बॉडी वॉटर रेपर्ड एज बेंथिक ऑर्गॅनिझम. असे मायक्रोबियल ऑर्गॅनिझम की जे वॉटर बॉडीच्या बॉटमला इनहेबिट करतात त्यांना आपण म्हणतो बेंथिक झोन किंवा बेंथिक मायक्रो ऑर्गॅनिझम. बेंथिक रिजन कम्प्राइज ऑफ कम्युनिटीज ग्रो इन अँकर्ड ॲट बॉटम ऑफ वॉटर बाय मीन्स ऑफ अँकरेज ऑर राईजॉइड्स. या बेंथिक झोनला काही प्लांट सुद्धा असे असतील की जे रूटेड व्हेजिटेशन शो करतात, त्यांना सनलाईटची गरज नसेल, त्या ठिकाणी ते सर्वाईव्ह करतील. बरोबर, त्यांच्या ठिकाणी मायक्रोफ्लोरा जो प्रेझेंट असतो त्यांना आपण बेंथिक मायक्रोफ्लोरा म्हणतो. असे ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी नॉर्मली प्रेझेंट असतात. कोणते असतील? डिकम्पोजर. कारण त्या वॉटर बॉडीमध्ये जे मटेरियल येणार आहे ते अॅक्युमुलेट होऊन डिकम्पोज कुठं कुठे होणार आहे? बॉटमला. आणि त्यावरती फ्यू करणार आहे त्याला डिकम्पोज करण्याचं काम कोणते ऑर्गॅनिझम करतील? तर ते जे डिकम्पोजर ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी असतील त्यांना आपण बेंथिक मायक्रोफ्लोराच्या कॅटेगरीमध्ये स्टडी करतो. ठीक आहे. राइजोबेंथस कॉमनली फाउंड आर ग्रीन अल्गी अँड कॅलिब्रू. बेंथिक फ्लोरा कोणता आहे? ग्रीन अल्गी अँड कोनिडियम. दिस आर द एक्झाम्पल ऑफ बेंथिक मायक्रोफ्लोरा. हॅप्टोबेंथोस आर रिमेन अटॅच सॉलिड सर्फेस ऑफ उडोगोनी. बेंथिक ऑर्गॅनिझमला आपण परत कॅटेगरी करतो. हॅप्टोबेंथोस की जे सॉलिड सर्फेसला अटॅच असतात त्यांना आपण म्हणतो उडोगोनी. हे परत काय आहे? फायटोप्लांटचे प्रकार. इपिलिथॉन आर दोज रिमेन अटॅच टू स्टोन्स. एक्झाम्पल आहे रिव्हुलॅरिडिया. ठीक आहे. सो दिस बेंथिक ऑर्गॅनिझम आर देअर कॅटेगराइज ऑन द बेसिस ऑफ विच सबस्ट्रेट दे रिमेन अडेअर ऑर अटॅच. आणि त्याची लाईफ सायकल कशाप्रकारे सर्व करतो त्याच्यावरून त्यांना आपण कॅटेगराइज केलं आहे. एंडोबेंथॉस लाईव्ह अँड बोअर इन सॉलिड सर्फेस. लाईव्ह वॉटरलाच राहतात पण होल करून जमिनीच्या त्या ठिकाणी राहतात त्यांना आपण म्हणतो एंडोबेंथॉस. एंडो मीन्स आतमध्ये बेंथिक मायक्रोफ्लोरा मिळतो. मेटाफायटॉन आर लोनली असोसिएटेड टू म्युसिलेज सिक्रेटेड बाय द इपिफायटॉन अँड लॅक अटॅचमेंट स्ट्रक्चर. सर हे मेटाफायटॉन जे आहे वॉटरमार्क राहतात तर त्यांचं अटॅचमेंटचं स्ट्रक्चर त्यांच्याकडे अवेलेबल नसतं. सो ऑन द बेसिस ऑफ विच झोन दिस मायक्रोफ्लोरा आर प्रेझेंट दिस आर कॅटेगराइज टू प्लँक्टॉन्स. प्लँक्टॉनसाठी कॅटेगराइज टू फायटोप्लँक्टॉन, झू प्लँक्टॉन. झू प्लँक्टॉनला आपण परत नेक्टॉन कॅटेगराइज केले. या परत बेंथिक मायक्रोऑर्गॅनिझम परत आपण रायझोबेंथॉस, हॅप्टोबेंथॉस, लिथॉन, एंडोबेंथॉस अशा आपण कॅटेगरीज केले ऑन द बेसिस ऑफ देअर प्रेझेन्स ऑफ इनहॅबिटंट इन द वॉटर एनवायरमेंट. ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम इन लेक. लेक अँड पॉइंट हॅव कॅरेक्टरिस्टिक झोनेशन अँड स्ट्रॅटिफिकेशन लाईक न्यूट्रल झोन, लिमिनेटिव झोन, प्रोमंडल झोन अँड बेंथिक झोन जे काही पहिल्या डायग्राममध्ये बघितले. Benthic zone is rich in organic material and majority of organisms are anaerobic and decomposable. Benthic ma usko bhorputla bagadla pan water cha ya dekhani sunlight pan milat nahi. Air cha air sudha ya dekhani kami aste kyo naste ya dekhani anaerobic microorganism grow karte to microflora anaerobic microorganism grow karte. Most productive zone are limnetic and lithophilic. Productive zone kutla hai? Limnetic and lithophilic because there is a penetration of light and फोटोटॉपिक ऑर्गॅनिझम आर प्रेझेंट इन दॅट एन्व्हायरमेंट किंवा त्या झोनमध्ये म्हणून प्रोडक्टिव्ह झोन आपण त्याला करतो. ऑर्गॅनिझम लाईक सोडोमोनास, फ्लॅवर बॅक्टेरियम, एरोमोनास, अल्किलीजेन्स अँड मोस्ट ऑफ द डॉमिनंट इन लेक पॉइंट इकोसिस्टम अँड ऑल्सो द मेंबर्स ऑफ एंथेरिक फॅमिली आर फाउंड. नॉर्मल मायक्रोफ्लोरा लेकचा बघतो त्यामध्ये कुठले आहेत आपले? सोडोमोनास, फ्लॅवर बॅक्टेरियम, एरोमोनास, अल्किलीजेन्स अँड मोस्ट ऑफ दीज आर डॉमिनंट मायक्रोफ्लोरा ऑफ दॅट लेक. वाईल एंटेरिक फॅमिलीचे मेंबर जे आहेत ते सुद्धा या लेकच्या इन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला सापडतात. एंटेरिक मायक्रोफ्लोरा जे आपल्या ह्युमन इंटेस्टाईनमध्ये किंवा ॲनिमल इंटेस्टाईनमध्ये सुद्धा सापडतात तर ते मायक्रोफ्लोरा डॉमिनेट करतात. स्ट्रिंग किंवा झऱ्याचा मायक्रोफ्लोरा कुठला शकतो? स्ट्रिंग सॉफ्टवेअर अ मेजॉरिटी ऑफ न्यूट्रिएंट फ्रॉम द फ्लो ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मटेरियल्स फ्रॉम सराउंडिंग टेरेस्ट्रियल सिस्टीम ऑर लेक ऑफ द पॉन्ड. झरा ज्या ठिकाणी वाहतो त्या ठिकाणचंच त्यामध्ये दिसणाऱ्या कुठल्या इन्व्हायरमेंटमधलं त्या पाणी जमिनीतलं किंवा शेताच्या भागामधलं असतं फर्टिलायझर त्यामध्ये जास्त असतील, पेस्टिसाईड्स असतील, तर त्या ठिकाणी त्याच्यावरती त्याचं कॅरेक्टरिस्टिक डिफाईन करतो आणि त्यावरती डिफाईन होणारे मायक्रोऑर्गॅनिझम त्या स्ट्रीममध्ये अवेलेबल असतील. मायक्रोफ्लोरा रिफ्लेक्ट द इमिजिएट टेरेस्ट्रियल कंडिशन इन्क्लुडिंग द इफेक्ट ऑफ ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल प्रॅक्टिसेस.
इंडस्ट्रियल जर वेस्ट असतील तर त्यानुसार त्याचा फ्लोरा असेल, एन्झाईम डिग्रेडिंग मायक्रोऑर्गॅनिम असू शकतात, डाय डिग्रेडिंग त्या डिग्रेड होऊ शकतात, ओडियन किंवा केमिकल इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक सबस्टन्स असतील त्यांना डिकम्पोज डिग्रेड करणारे मायक्रोऑर्गॅनिम त्या स्ट्रीममध्ये असू शकतात. सो डिपेंडिंग अपॉन द विच एन्व्हायरमेंट इन स्ट्रीम इज प्रेझेंट मायक्रोफ्लोरा विल बी मायक्रोफ्लोरा इश्युरिज. जो की नदी समुद्रात मिळणारा भाग आहे त्याला आपण म्हणतो इश्युरिज. इट इज अ सेमी एन्क्लोज कोस्टल बॉडी ऑफ वॉटर हॅविंग फ्री कनेक्शन विथ ओपन सीज. बरोबर. इश्यू इज अ कॉम्प्लेक्स सिस्टम विच रिसीव्स इनपुट फ्रॉम वेरियस सोर्सेस. कंपेर्ड विथ ओसन वॉटर इश्यू इज लॅक कन्सिस्टन्सी इन मेनी कॅरेक्टरिस्टिक्स लाईक टेम्परेचर, सॅलिनिटी, टेबिलिटी, न्यूट्रिएंट फ्लो. बरोबर. एन्व्हायरमेंटचा फ्लोरा दरवेळी चेंज होत असतो, कुठला पाणी त्यामध्ये मिक्स होते त्यानुसार त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स चेंजेस येत असतात. सो मायक्रो फ्लोरा इश्यूज आर इंडिजिनियस वेल अदर आर ट्रान्झिएंट. इंडिजिनियस म्हणजे त्या ठिकाणी सापडणारा, ट्रान्झिएंट म्हणजे काही सीझनल किंवा तात्पुरता त्या ठिकाणी अवेलेबल असतात. Added from domestic, industrial, agricultural, atmospheric sources. Domestic waste आपण नदीमध्ये सोडलं त्या ठिकाणी तात्पुरता जो फ्लोरा असेल काही वेळेला तो सर्व करू शकेल किंवा नाही करू शकेल त्यामुळे सांगू शकत नाही, कारण तो इंडिजिनियस फ्लोरा नाही त्या ठिकाणी ॲडॅप्टेशन त्यामधलं नाही आहे. दुसरं आहे ॲग्रिकल्चर, म्हणजे आपण पेस्टिसाईड किंवा फर्टिलायझर आपण ॲग्रिकल्चरमध्ये जे यूज करतो त्यांचं सुद्धा तो त्यानुसार फ्लोरा डिफाईन करतो. किंवा ॲग्रिकल्चरमध्ये प्रेझेंट असणारे जे मायक्रोऑर्गॅनिज्म असतील ती त्याचा फ्लोरा डिफाईन करू शकतो. इन डोमेस्टिक पोलिफॉर्म्स फिकल स्ट्रिप्टोकोकाय बॅसेलस स्पेसिस प्रोटीयस क्लोस्ट्रिडियम थायोबॅसेलस थायोथ्रिक्स आर डॉमिनंट ॲज न्यूट्रिशन इज अवेलेबल. ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ न्यूट्रिशन दिस मायक्रोफ्लोरा कॅन बी प्रेझेंट इन दॅज एन्व्हायरमेंट. अपार्ट फ्रॉम दॅट न्यूट्रिशनली पुअर एन्व्हायरमेंट की ज्यांना आपण हॉलिवूड अपिकमध्ये कॅटेगरीज केले त्या एन्व्हायरमेंट काय आलं, हायफो मायक्रोबियम कॉलो बॅक्टर सोडोमोनास ॲझाटो बॅक्टर नायट्रो बॅक्टर नायट्रोसोडोमोनास न्यूमरस फंजाय वेगळे, कारण त्यांची रिक्वायरमेंट वेगळी राहते. डिकम्पोजिंग मायक्रोऑर्गॅनिज्म ती सर्व करू शकतात म्हणून ऑन द बेसिस ऑफ न्यूट्रिशन परत वेगवेगळे मायक्रोऑर्गॅनिज्म. इन सी एन्व्हायरमेंट कुठल्या मायक्रोऑर्गॅनिज्म मायक्रोऑर्गॅनिज्म आर फाउंड इन ऑल डेप्थ इन सी वॉटर. त्यावर सोडलं म्हटलं दे ऑफर इन प्लॅंकॉन्स अँड इन द सेडिमेंट ऑफ द ओशन फ्लोर. प्लॅंकॉनच्या फॉर्ममध्ये आणि सर्फेस पासून ते वॉटरमध्ये सुद्धा ते सापडतात. बॅक्टेरिया लाईक विड्रिओ ॲसिडिटो बॅक्टर सोडोमोनस लेअर बॅक्टेरिया मल्टीरोमोनस स्टॅफिलोकोकस आर डॉमिनंट इन द फॉर्म ऑफ सीज. ऑल्सो द वेरियस स्पीसीज ऑफ अल्गी फंजी अँड मेनी मोर टाइप्स ऑफ फायटोप्लांक्टन्स अँड झू प्लांक्टन्स आर फाउंड इन द सी वॉटर. सीमध्ये पूर्ण नदीचं तलाव सर्व म्हणजे मिक्स होतं, प्रत्येकाचा फ्लोरा सीमध्ये राहतो. बट अपार्ट फ्रॉम दॅट डिपेंडिंग अपॉन द न्यूट्रिशन रिक्वायरमेंट इन्व्हायरमेंटल फॅक्टर पेनिट्रेशन ऑफ लाईट ठीक आहे डेप्थ ऑफ वॉटर याच्यावरती मायक्रोफ्लोरा तुमचा डिफाईन करता येतो किंवा डिफरेंशिएट होतो तो त्याच फॅक्टरवरती मायक्रोफ्लोरा तुमचा व्हेरिएशन त्यामध्ये येऊ शकतो. ठीक आहे. सो इट इज ऑल अबाउट द डिस्ट्रीब्युशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन वॉटर रिझर्व. थँक्यू.